कल्याण शहर जाना वाजा दाल दैर बोल बाला हे कल्याण शहर जाना वाजा दाल दैर बोल बाला यो लाडा जानी तिरणाला हंडीला लाडा जानी तिरणाला यो लाडा दजायू वाला हंडीला लाडा दजायू वाला लाडा दजायू वाला हंडीला लाडा दजायू वाला सन्मान करायचा आहे धन्यवाद तिसाई गोविंद पथकाने सलामी द्यायची लगेच वेळ संपण्याच्या अगोदर तिसाई गोविंद पथक शेवटचं गोविंद पथक आहे पाच तारांची सलामी आता स्वीकारली जाणार नाहीये याची आपण आठ थरांची सलामी जर दिली तर त्या गोविंद पथकाला दही अंडी फोडण्याचं प्रथम प्राधान्य दिलं जाईल नाहीतर लक्की ड्रॉच्या माध्यमातून नशिबाची चिठ्ठी येणाऱ्या गोविंद पथकाला दही अंडी फोडण्याचा मान दिला जाणार याची नोंद घ्यायची आपल्याकडे वेळ कमी आहे याची आपण नोंद घ्यायची आहे पाच थरांची सलामी आता स्वीकारली जाणार नाही हे शेवटचं गोविंद पथक आहे पाच थरांची सलामी पुढच्या काळामध्ये आपल्याला सहा थरांची सात थरांची आठ थरांची नऊ थरांची अकरा थरांची बारा थरांची पंधरा थरांची वीस थरांची असा सराव करायचा आहे कारण हा खेळ आता कायदेशीर झालेला आहे शासनाचा दर्जा त्याला मिळालेला आहे भावपूर्ण श्रद्धांजली कुमार रमेश भोईर आपले सर्वांचे झुंबाडे गावचे लाडके दीपक दादा लोखंडे व दत्ता दादा लोखंडे यांचे बंधू या ठिकाणी कुमार दादा रमेश भोईर यांचा दुःखद निधन झालंय तरी त्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी शाहीर नावाच्या आणि आपल्याकडे भूतदया आपण जोपासत असतो प्राणी मात्रांवर प्रेम करत असतो आणि म्हणून असा हा राजा शाहीर राजा या राजाला आमच्या संस्थेच्या वतीने सुद्धा आमच्या शाहीरची हाय हवा हे जाईल तिथल्या देव आमच्या शाहीरची हाय हवा प्रदीप दादा करतय दवन प्रदीप दादा करतय दवन हे जाईल तिथल्या देव आमच्या शाहीरची हाय हवा जाईल तिथल्या देव आमच्या शाहीरची हाय हवा दादा कर दे दवन बिंदक लगा दवा हे मुंबई पुणे करा साई रामचा हाय दरारा साई रती मधुरई राधा तोडदे आटा सारा सन्मान होईल क्रेन जरा वर घ्या आठ थरांची सलामी देणाऱ्या पथकाला पहिलं प्राधान्य दिलं जाईल याची आपण नोंद घ्यायची हे पथक की कुठलं आहे समोरचं गोविंद पथक कृपया क्रेन किती थरांची सलामी देणार आहे त्यांनी खाली उतरा
प्लीज हा क्रेनवर जी मुलं उभी आहेत त्यांनी प्लीज खाली उतरा. सात थरांची सलामी अगोदर बऱ्याच गोविंद पथकाने दिलेली आहे. क्रेनवर चढलेल्या मुलांनी खाली उतरायचंय ताबडतोब. सात थर वेळ संपलेली आहे. सात थर फायनल. पहिला छगडेवाला दत्ता दादा उमरडेवाला त्याने गाजवला रायगड ठाणा त्यांनी गाजवला रायगड ठाणा त्याचा वारस हा दीपक दादा दिसतोय आज या लोकांना त्याचा वारस हा दादा दिसतोय आज या लोकांना त्याचा वारस हा मयूर दादा दिसतोय आज या लोकांना त्याचा वारस हा मयूर दादा दिसतोय आज या लोकांना प्रसिद्ध पहिला छगडेवाला अभिषेक दादा उमरडेवाला. या ठिकाणी भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील गाव आहे पिंपळघर नावाचं गाव आणि त्या गावात जे राहतात त्यांना पिंपळघर कर असं म्हणतात. पिंपळघर कर संस्थेच्या वतीनं हल्चिक कोणगाव आणि पिंपळघर कर ओके सलामी द्या. या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक सुद्धा उपस्थित आहेत. दुपारी 3 वाजल्यापासून वेळ कमी आहे, वेळ विलंब करू नका, लगेच सलामी द्या. गोविंद पथक वेळ कमी आहे, सलामी द्या लगेच, जरा जलद घ्या, वेगाने घ्या. पिंपळघरकर यांनी लगेच सलामी द्यायची आहे ताबडतोब. वेळ कमी आपल्याकडे. नेटकर ब्रास बँड उमरडे यांचा हार्दिक स्वागत. एनडी ब्रास बँड उमरडे पिंपळघरकर यांना विनंती आहे, आपण उशीर करू नका, लगेच आपण थर रचायला घ्या, नाहीतर दुसरं गोविंद पथक इथे यायचं. वेळ आपल्याकडे कमी आहे. 10 थर फोडणारे सुद्धा गोविंद पथक आता निघालेली आहेत सहजानंद चौकातून. हे दादांची परमेश आहे की साईबाबाचं गीत झालं पाहिजे. या ठिकाणी खास करून दीपक शेठ लोखंडे यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी दीपक शेठ भंडारी आमचे उपस्थित आहेत. साई बाबा के हो 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 ये सिडी ना चाल लय बाई बाई 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 घेऊन चाललंय दत्ता बाई औरजन समुदाय घेऊन चाललंय दीपक बाई औरजन समुदाय घेऊन चाललंय दत्ता बाई औरजन समुदाय घेऊन चाललंय दीपक बाई बाई बाबा की तन जन जे व्यागा बारी
रोज ते रोज नाचतने चालतने बाई बाई तरी रोज ते रोज नाचतने चालतने बाई बाई औरा जन समुदाय देवर जाले वीर बाई औरा जन समुदाय देवर जाले नक्का बाई साई बाबा के है तुला खांद्याव घेईन तुला पालकीच मिरवीन तुला खांद्याव घेईन तुला पालकीच मिरवीन साई बाबा मी शिर्डीला बाई चालत येईन 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 माझी बाबा आणि आई तुझं विठ्ठल रखमाई 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 या शिराडी नगरी राजी या शिराडी नगरी राजी साई बाबा मी शिर्डीला बाई चालत येईन साई बाबा मी शिर्डीला बाई चालत येईन साई बाबा मी शिर्डीला बाई चालत येईन रे साई बाबा रे साई बाबा रे साई बाबा साई बाबा गो गो रे 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 साई बाबा साई बाबा रे साई बाबा हे सद्गुरु आला शिर्डीत सद्गुरु आला हे सद्गुरु आला शिर्डीत सद्गुरु आला हे दत्त अवतारी माझा माई प्रकटला हे दत्त अवतारी माझा बाबा प्रकटला हे दत्त अवतारी माझा काही प्रकटला दत्त अवतारी माझा काही प्रकटला हे दादांचे भरणायचे आई माऊली आई माऊली पावली गो आई माझी कोणाला पावली माझी कोणाला पावली गो माझी कोणाला पावली गो माझी कोणाला पावली शिकवतोय दादा शिकवतोय दादा या ठिकाणी जय हनुमान गोविंद पथक आपल्याला पार नाक्याला जायचंय आपल्याला दुसऱ्या अंडीचा मान भेटलेला आहे कोणी थांबायचं नाही ते सगळ्यांनी निघा
या ठिकाणी आताच बजरंग बली की जय गाव दे माते की जय कृष्ण भगवान के जय गणपती बाप्पा ओरिया रपाल गेला खांदा कोणी लावला रपाल गेला खांदा कोणी लावला 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 गोविंदा पदक गेल्यास बक्षीस दिला जाणार नाही असे अध्यक्षांची नम्राची विनंती हे मानमचा दीपक जापा येला र मानमचा दीपक जापा येला दीपक जापा येला मानमचा शत्रू जापा येला र मानमचा सर्व जापा येला शत्रू जापा येला मानमचा सर्व जापा येला हे नवस काय काय बोल 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 मले कोणाला पावली गोय मले कोणाला पावली कोणाला पावली गोय कोणाला पावली हे आई मले कोणाला पावली गोय मले कोणाला पावली ओ मले दुख गया भगवान मेरा दुख गया भगवान ओ मले दुख गया भगवान मेरा दुख गया भगवान ये ये अकलोन दीन चार दीपक दादा जी पुरव सहा हर ये अकलोन दीन चार शत्रु दादा जी पुरव सहा ये दीपक दादा तूने ये क्या किया कल्याण शहर को हिला दिया हे दत्ता दादा तूने ये क्या किया कल्याण शहर को हिला दिया कलरी गावाची माती दिदाय अशोकदा जीवसे कलरी गावाची माती दिदाय अशोकदा जीवसे हरे आईला कोंबडा चाकू हरे आईला बडबड देऊ बलगडी सजावली आमचा कोराना अंडेला जायला न बलगडी सजावली आमचा कोराना अंडेला जायला गंधारी गाव जन वाजवते रे बोल बोल गंधारी गाव
यो अशोक कारवारे आला हल्ला गळकटे आला यो अशोक लोकटे आला हल्ला गळकटे आला यो अशोक लोकटे आला हल्ला अशोक लोकटे आला यो अशोक लोकटे आला हल्ला अशोक लोकटे आला यो सत्य मंडाला आला हल्ला सत्य मंडाला आला यो नित्य दादा आला हल्ला दीपक दादा आला यो दीपक दादा आला हल्ला दीपक दादा आला यो दीपक दादा आला हल्ला दीपक दादा गडगावत या ठिकाणी 2022 दही अंडी महोत्सव मी अग्री एक सामाजिक संस्थेच्या वतीने अत्यंत चैतन्यमय जल्लोषमय धडाकेबाद आणि धूमधडाक्यात या ठिकाणी साजरा झालेला आहे. इतकी गर्दी, गेल्या 2 वर्षापासून हा उत्सव साजरा होत नव्हता आणि म्हणून आज विशाल भोईर चौकामध्ये डीबी चौकामध्ये मोठ्या दिव्यमय भव्यमय वातावरणात हा दहीकला महोत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे आणि ज्याचा मानकरी ठरलेला आहे भिवंडी तालुक्यातील गाव पिंपळघरकर, जिथे कमी तिथे आम्ही म्हणून आमचं नाव पिंपळघरकर असं गोविंद पथकाने हे पहिलं प्रथम पारितोषिक आणि दहीकला महोत्सवाचे मानकरी होण्याचा मान या ठिकाणी पटकावलेला आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी मंचावर केला जाणार आहे. मी अध्यक्ष संस्थापक आणि सर्व कार्यकारिणीला मंचावर आमंत्रित करतोय. कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. या ठिकाणी दही अंडी फोडली जाणार आहे. भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादानं तयार केलेली आणि गेल्या 1 महिन्यापासून मी अग्री एक सामाजिक संस्था जिचं नाव आज केवळ कल्याण तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम समाजासाठी राबवले जातात आणि खऱ्या अर्थानं खेळाडूंसाठी राबवले जातात. अनेक विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. वह्या वाटप, रक्तदान शिबिर, डोळे तपासणी शिबिर अशाही कार्यक्रमाचं आयोजन या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं आणि या संस्थेमध्ये असलेले सगळे कार्यकारिणीचे पदाधिकारी हे खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे अशा प्रकारचे पदाधिकारी या संस्थेमध्ये आहेत आणि म्हणून या 2022 1,11,111 असं पारितोषिक असलेली आणि कल्याण शहरातली सगळ्यात जास्त गर्दी तुम्हाला जर बघायची असेल तुम्हाला तर तुम्हाला या चौकामध्ये यावं लागेल. दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत तुफान गर्दी, जल्लोष, जिकडे बघावं तिकडे गर्दी, डाव्या बाजूला गर्दी, उजव्या बाजूला गर्दी, वर गर्दी, खाली गर्दी, मध्ये गर्दी, चारही दिशेला गर्दीच गर्दी असलेलं वातावरण फक्त या चौकामध्ये बघायला मिळतं आणि अशी संस्था म्हणजे मी अग्री एक सामाजिक संस्था यांच्या वतीनं सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. मी पिंपळघरकर गोविंद पथकातल्या प्रमुखांना विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. प्रथमतः आपला आपण सलामी दिल्याबद्दल आपला सन्मान केला जाईल आणि त्यानंतर एक भव्य अशा प्रकारची ही ट्रॉफी आपल्याला बहाल केली जाईल. सलामी देण्यासाठी प्रथमतः आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी पिंपळघरकर प्रमुखांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे. दीपक शेठ लोखंडे, दीपक शेठ भंडारी, शरददादा लोखंडे, सत्यवान जाधव, शत्रुघ्न भोईर आणि मंडवसेचे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी या ठिकाणी बहाल केली जात आहे. या ट्रॉफीचा आपण या ठिकाणी स्वीकार करणार आहोत आणि भविष्यामध्ये पिंपळघर मंडळाने सुद्धा आपल्या या गोविंद पथकाचा वापर समाजासाठी सुद्धा करावा, साहसी खेळ म्हणून त्यांनी सराव करावा. त्यांच्या भावी वाटचालीला संस्थेच्या वतीने शुभेच्छा आहेत. समाजातल्या अनेक गरजू गरिबांना मदत करावी. आपल्या गावामध्ये आणि परिसरामध्ये सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन आपल्या गोविंद पथकाच्या माध्यमातून करावं, वह्या वाटप करावं, रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमांचं आयोजन करावं, समाजाची सेवा करावी हा दृष्टिकोन समोर ठेवून काम करावं आणि खेळाचा सुद्धा वर्षभर सराव करावा कारण या खेळाला साहसी खेळ म्हणून दर्जा आता प्राप्त झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पिंपळघरकरांचं अभिनंदन करूया. धन्यवाद. गोविंद पथकाचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि त्याला विनंती आहे की आपण ही ट्रॉफी सांभाळून न्यायची आहे. ट्रॉफी मोठी आहे, मानाची ट्रॉफी आहे, सन्मानाची ट्रॉफी आहे, त्यामुळे आपण घरी जाताना शेवटपर्यंत ती व्यवस्थित आपण घेऊन जायची आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमामध्ये डाव्या बाजूला
चार वाजल्यापासून या ठिकाणी अनेक गाणी आपल्या कानावर पडली. यूट्यूबवर काही कमेंट आलेले आहेत की हे कलाकार कुठले आहेत, कलाकाराचं गाव काय आहे, कोणती कोणती गाणी सादर करतात असे प्रश्न विचारलेले आहेत कमेंटमध्ये. कोळी गीतं सादर होतात का? तर काहींनी उत्तर दिलं हो सादर होतात कोळी गीतं, आणि त्या त्या गोविंद पथकांच्या नावावर गाणी सादर होतात. अशा जवळजवळ 2 लाख कमेंट आता आलेले आहेत यूट्यूबला लाईव्हला. असा कलाकारांचा कार्यक्रम सुद्धा डाव्या बाजूला सादर झाला, त्या कलाकारांचाही या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. मी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण कलाकारांचा या ठिकाणी सन्मान करावा. नाही थांबा, कलाकारांचा सत्कार करायचे तिकडच्या. या ठिकाणी आणखी काही सन्मान बाकी आहे संस्थेने, कृपया तिकडे वळावा. आता खेळाडूंचा सन्मान झालेला आहे, ज्यांनी गाणी सादर केली त्यांचाही सत्कार करा, नाही तर त्यांना विसरून जाऊ आपण. त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. पिंपळगर कर ज्यांनी दही अंडीचा मान या ठिकाणी पटकावलेला आहे त्यांचा सन्मान झालेला आहे. ॲम्ब्युलन्स वाले कुठे असतील? ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका सेवा त्यांनी स्टेजवर यायचंय. तुषार जाधव, ॲम्ब्युलन्स तुषार जाधव. गाणी बंद करा. झाले का? धन्यवाद. या ठिकाणी पोलीस प्रशासन अधिकारी कर्मचारी वर्ग यांचंही मोलाचं सहकार्य मिळालं, त्याबद्दल त्यांचंही संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार. आणि
संगीत कलाकार गायक वादक मंडळी यांचंही मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे. ॲम्ब्युलन्स सेवा, क्रेन व्यवस्था, सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करून कार्यक्रम संपला असं या ठिकाणी संस्थेच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद.